गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं युती म्हणून लढवलेल्या बावीस जागांवरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आता दावा केलाय शिंदे गटासोबत असलेल्या तेरा खासदारांसाठी मतदारसंघ सोडण्याची भाजपची तयारी आहे आणि योजना सुद्धा आहे मात्र शिंदे गटानं बावीस जागांवरती दावा केल्यामुळे महायुतीमधला जागा वाटप हा अर्थातच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे बावीस ज्या शिवसेनेने जागा लढवलेल्या आहेत त्या बावीस शिवसेनापुरता विचार करतात तर त्या बावीस जागेमध्ये आदरणीय साहेबांची जी जागा आहे त्या ठिकाणी गीते साहेबांनी निवडणूक लढवली होती तर त्या, त्या संदर्भातला निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रमुख आदरणीय अजितदादा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील आढळराव पाटलांनी आमच्या निवडणूक लढवली होती त्याही भट त्याही संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यां चर्चा करून निर्णय घेतील तेरा खासदारच्या बाबतीत उमेदवारीचा प्रश्नच उपेक्षित उपेक्षित होऊ शकत नाहीये कारण हे तेराचे तेरा, तेरा खासदार हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट